खर्च साधारणतः एका बायलासाठी दिवसाला कमीत कमी 400 रुपये पर्यंत ह्या बायला लागा. आटाच्या राजासाठी भव्य ट्रॉफी, एक स्कॉर्पिओ अशी भरपूर बक्षिसं भेटलेली आहे. वर्षापासून जी बैलगाडा शर्यत बंद होती त्या काळात सुद्धा आम्ही ह्या बायलांचं खूप म्हणजे मेहनतीने संगोपन केलेलं आहे. यांना कोणत्याही गोष्टीचं आम्ही खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता केली नाही. रतिभा त्यांना त्यांच्या प्रमाणे 2 टाईम 3 टाईम चालूच होता. पिंपळगाव खडकी, त्यानंतर खडकी या अशा नावाजलेल्या घाटाव 1 नंबर 20 फुटावून आमची बारी झालेली आहे. त्यानंतर हा बैल साधारणतः आत्तापर्यंत कमीत कमी 50 घाटात प्रथम क्रमांक मिळवला असेल. पर्यंत ह्या बैलाला घाटाच्या राजासाठी भव्य ट्रॉफी, एक स्कॉर्पिओ अशी भरपूर बक्षिसं भेटलेली आहे. वडगाव मावळला वर्षापासून जी बैलगाडा शर्यत बंद होती त्या काळातसुद्धा आम्ही ह्या बैलांचं खूप म्हणजे मेहनतीने संगोपन केलेलं आहे. यांना कोणत्याही गोष्टीचं आम्ही खाण्यापिण्याची कोणतीही कमतरता केली नाही. रतिभा त्यांना त्यांच्या प्रमाणे 2 टाईम 3 टाईम चालूच होता, तो कधीही बंद केला नाही. आणि आता आनंद शर्यती चालू झाल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद हा गगनात मावत नाही. साधारणतः आता याला दररोजचा खर्च कमीत कमी याला खोबरा पेंडे पेंडे शेंगदाणा पेंड याची चुनी आपली उडदाची चुनी आहे, परत भुसा आहे, असं भरपूर त्याला खाद्य चालू आहे, मकाचा भारडा चालू आहे. महिन्याचा खर्च साधारणतः एका बायलासाठी दिवसाला कमीत कमी 400 रुपये. हा बैल 18 वर्ष झाले आमच्या धावणीला पळतोय. या बैलाने आतापर्यंत हिंदके श्रीकिताब मिळवलेला आहे. वडगाव मावळला स्कॉर्पिओ बक्षीस असताना यांनी पहिल्यात फायनल मारली होती. त्याची पेंट शेंगदाणा पेंट आणि भुस्सा हे 2 टाईम आंबवण आणि 2 कडब्याच्या पेंड्या आणि वल्ली मका अजून शाळू वगैरे असतो त्याला दिसड देतो आम्ही. यांनी आत्तापर्यंत पेटपारगाव, लोहगाव, आवळवाडी, आवसरी, चरवली या मोठ्याल्या घाटामध्ये पहिला क्रमांक काढलेला आहे. जवळ 15 लाख रुपयाला मागितला होता पण आम्ही दिला नाही. आमच्याच धावणीला मरून देणार आहे, विकणार नाही आम्ही.